डायबेटिक लोकांसाठी 7 दिवस 7 नाश्त्याचे प्रकार या सिरीज मध्ये परत एकदा स्वागत आहे. या सिरीज मधला आजचा आपला 7वा भाग आहे. नमस्कार, मी डॉक्टर चारुता कोपरकर. माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे. एका भांड्यात 1 वाटी नाचणीचं पीठ घालायचंय, 1/2 वाटी हरभरा डाळीचं पीठ म्हणजे बेसन घालायचंय आणि 1/2 वाटी खपली गव्हाचं पीठ घालायचंय. खपली गव्हाचं पीठ नसेल तर साधं रोजचं पोळीचं पीठ वापरलं तरी चालेल. आणि 1 वाटी बारीक चिरलेला लाल माठ घालायचा आहे. आपण लाल माठाची सहसा फक्त कोरडी भाजीच करतो, पण बारीक चिरलेला लाल माठ हा धिरड्यांमध्ये, डोस्यावर आणि ह्या लाल माठाचं तुरीची डाळ घालून छान वरणही होतं. अशा प्रकारे तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. 1 छोटा चमचा वाटलेली हिरवी मिरची लसूणची पेस्ट घालायची आहे. 1 छोटा चमचा जिरे घालायचे आहे. 1/2 छोटा चमचा हिंग घालायचा आहे. 1 छोटा चमचा हळद घालायची आहे. आणि 2 मोठे चमचे बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि हे हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे. छान चोळून चोळून मिक्स करायचं आहे. आणि हे आज आपण ताकात भिजवणार आहोत. तर ह्याच्यामध्ये बेताबेतानी ताक घालून छान सरसरीत बनवायचं आहे. याची धिरडी घालता येतील एवढं पातळ पीठ आपल्याला बनवायचं आहे. आणि ह्याला मुरण्यासाठी 10 ते 15 मिनटं फक्त झाकून ठेवायचे. आता बिड्याच्या तव्यावर थोडंसं तेल घालायचं आहे आणि 1 डावभर धिरड्याचं पीठ घालायचं आहे आणि छान पसरवून घ्यायचं आहे. आणि ह्याला झाकून 2 ते 3 मिनटं एका साईडनी भाजायचं आहे. 2 ते 3 मिनटांनी वरून थोडंसं अजून तेल लावून झाकण न लावता दुसऱ्या साईडनी पण छान 2 मिनटं भाजून घ्यायचंय. मस्त आपली लाल माठ आणि नाचणीची धिरडी तयार आहेत. तर ही धिरडी करून बघा. आवडलं असल्यास व्हिडिओ लाईक करा, तुमच्या कुटुंबाबरोबर, तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा. ही धिरडी तुम्ही हिरवी चटणी, टोमॅटो सॉस किंवा मिक्स भाज्यांच्या लोणच्या बरोबर खाऊ शकता. याच्याबरोबर एखादं फळ घेतलं तरी छान. माझ्या चॅनलवर अशा प्रकारच्या खूप छान वेगवेगळ्या सिरीज आहेत आणि अजूनही मी वेगवेगळ्या सिरीज पोस्ट करणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. थँक्यू.